19 पानटपऱ्यातील चालकांवर गुन्हे दाखल। शहर पोलीस व अन्न औषध प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून पानटपऱ्यांवर धाडी टाकून 19 पानटपऱ्यातील करण्यात आलेले आहेत। तसेच चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर व अन्न औषध प्रशासनाने सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी एकत्रित मोहीम राबवून शहरातील पथकाने 7 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पानटपऱ्यावर अचानक धाडी टाकल्या आहेत। अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांनी लोकसेवा पान शॉप, सदर बाजार, जावेद मैनुद्दीन शेख पान शॉप व मुदसर करीम शेख पान शॉप, रेल्वे लाईन या 3 टपऱ्या सील करून 7,069 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदर बाजार पोलीस ठाणे येथे 3 व्यक्ती विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत। अन्न सुरक्षा अधिकारी मुजावर यांनी भैया चौकातील ओम प्रकाश पान शॉप, भारत पान शॉप, जनता पान शॉप व लक्ष्मी पान शॉप या 4 टपऱ्या सील करून तब्बल 4,120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून फौजा चावडी येथे 4 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत।